शेतकरी मित्रो नमस्कार. आज आपण जळवली पंढरपूर तालुका सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत. आपले एक शेतकरी मित्र आहेत ज्यांनी केशर आंबाची बाग फुलवली आहे, तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांनी यासाठी काय केलेलं आहे ते. सर नमस्कार. नमस्कार. आपलं परिचय द्या ना. माझं नाव नारसा विकास शहाजी, गाव जवळील तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर. ओके. आता आपली ही जी आपण बाग बघतोय, किती झाड आहेत ही टोटल, किती क्षेत्र आहे ही? 1.25 एकर रान आहे. 1.25 एकर रान आहे म्हणजे. आणि झाड किती इथे? असे 600 असतील. 600 आसपास झाड आहेत. कोणतं कलम आहे? केशर. केशर कलम आहे. कधीची लागवड आहे सर ही? लागवडला आता 3 वर्ष झाली. हे तिसरं वर्ष? तिसरं वर्ष. ओके. म्हणजे हे आपलं पहिलंच पीक? पहिलंच. मागच्या वर्षी नाही निघलं म्हणजे आलंच नाही काही? नाही, या हिशोबात होतं. नाही आलंच नाही. ओके. तर तुम्ही या वर्षी या पिकाला SCT वैदिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे, बरोबर? कसे वळाले इकडे साधारणतः SCT वैदिक तंत्रज्ञानाकडे? पहिल्यांदा मिल्क चार्जर चालत होतो गुरांना. गुरांना मिल्क चार्जर सुरू केलं होतं. ओके. पुन्हा तुमची सभा होती भोशामध्ये? हा, भोशामध्ये. ओके. हा, साळुंके साहेब मार्गदर्शन होती तिथं. हा, तिथं पुन्हा माहिती मिळल्यावर म्हणलं आपल्या आंबाई बाग म्हणलं, सर्व साहेबाला वापरू म्हणलं. आपण वापर सुरू केला तिथून पुढे. तर कधीपासून वापरायला सुरुवात केली? त्याला आता नोव्हेंबरमध्ये वापरलाय आम्ही. नोव्हेंबरमध्ये पहिला दिला म्हणजे नेमका बाहेर निघायच्या वेळेमध्ये, मोहर निघायच्या वेळेमध्ये दिला. रेस्टमध्ये आपला काही बेसोड डोस गेला नाही त्याला? ओके. ओके. काहीच दिला नव्हतं. पूर्वी झाडांची परिस्थिती कशी होती बेसोड डोस देण्या अगोदर? नाही, पूर्ण उडून धरली झाड, उपसून ठेवली झाली म्हणजे पिवळी पडली होती. साधारणतः किती बेसोड डोस दिले तुम्ही याला? दोन भरलेत. एक म्हणजे सुरुवातीला तुम्ही SCT बेसोड डोस दिला नोव्हेंबर मध्ये, आणि आता जो दिलेला आहे तो पूर्णपणे SCT वैदिक तंत्रज्ञानाच दिलाय. किती किलोने बेसोड डोस दिला एका झाडाला? 3.5 किलो. 3.5 किलो त्याच्यामध्ये RNPS 3 किलो म्हणजे 3-3 किलो सगळा. ओके. याप्रमाणे तुम्ही एका झाडाला बेसोड डोस दिला. बेसोड डोस कसा टाकला होता? नाही, रेग मारून घेतला, बोजून घेतला. म्हणजे इकडून ट्रॅक्टरच्या माध्यमातून रेग मारली दोन्ही साईडला आणि या अंतरामध्ये भरला गेलेला आहे. ओके. दोन बेसोड डोस झाले आपले. बाकी आपलं जे आळवणे असतील किंवा फवारणे असतील त्याचं शेड्यूल कसं होतं? ड्रिप नसोल सॉइल चार्जर. सॉइल चार्जर जे आपलं काही शेड्यूल होतं? ओके. साईज चार्जर, सॉइल चार्जर जे आपलं शेड्यूल प्रमाणे आहे ते सगळं आपण रेग्युलरली केलेलं आहे. एकंदरीत जे रिझल्ट आहेत ते कसे वाटतात आपल्याला? रिझल्ट भारी बसलो, कारण साईज एवढी होत नाही. साईज होत नाही. आता आम्ही थोडस लेट आलोय तुमच्याकडे. तुमचा बाग ऑलरेडी हार्वेस्ट झालेला आहे, पण मला तरी असं वाटत नाही कोण जर बागेमध्ये आलं तो म्हणेल की बाग हार्वेस्ट झालेला आहे. कारण सध्याच्या परिस्थितीला या वर्षी बागा कोणाच्याच नाहीये. ज्या आहेत ना त्या खूप कमी आहेत, आणि जो मध्यंतरी पाऊस झाला, अवकाळी पाऊस झाला होता, त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये गळ झाली, त्यामुळे बागा नाही आहेत कोणीच यावर्षी तरी. आपल्या बागेमध्ये भरपूर सेटिंग आहे. आता तिसरं वर्ष आहे आपलं. एका झाडावरती किती माल आहे म्हणजे किती फळ आहे? 50-60 आहेत. 50-60 फळ आहे. तुम्ही एवढं जास्त का बरं फळ धरलं? तरी रेसला डोस असतं ना, तरी अजून जास्त असतं. किती आता पहिला जो तुम्ही फ्लश काढलेला आहे, किती माल निघाला त्याच्यामध्ये? 3.25 टन निघाला. त्याची साईज किती होती सर? साईज 250 पूर्ण, 300 वरून जास्त. म्हणजे याच्यापेक्षा मोठा? मोठा होता. कसा गेला तो? ते पहिला 145 दिला. 145 रुपये जागेवरून तोडा? जागेवरून तोडा दिलेला आहे. ओके. 120 म्हणजे साधारणतः पहिल्या फ्लश चे किती पैसे मिळाले आपल्याला? पहिल्या फ्लश 75,000 मिळत होता. आणि झालं 3 लाख झालेले आहेत. म्हणजे जोपर आपले आतापर्यंत जवळजवळ 4 लाख रुपये मिळालेले आहेत, अजून किती माल शिल्लक आहे आपल्याकडे? अजून अडीच टन आरामामध्ये निघेल. ओके. तर त्याचे 100 रुपयांनी जरी धरले, सध्या जो काय बाजार भाव आहे त्या हिशोबाने, तरी सुद्धा आपले एक अजून 2-2.5 लाख रुपये आरामामध्ये होत आहेत. तर यावर्षी तुम्हाला वाटलं होतं का बाबा यातून आपल्याला उत्पादन मिळेल म्हणून? एवढं वाटलं नसतं. नाही, म्हणजे विश्वास नव्हता. आंब्यामधून पण मिळतात. तुम्ही मला मग अशी सांगत होते की मागच्या वर्षी आम्ही म्हणजे काहीच केलं नव्हतं याला. म्हणजे जर SCT वैदिक तंत्रज्ञान तुम्हाला यावेळेस मिळालं नसतं, तुम्ही वापरलं नसतं, तर काय परिस्थिती असते? एवढं निघलं नसतं मला. निघलं नसतं? रासायनिक निघत नाही एवढं. नाही निघत.
तुम्ही मग कसे सांगितले तुमच्या बरोबर अजून कोणतरी बाग लावली होती काढून टाकली असं काय काढून टाकले. ओके, म्हणजे आपल्या इथल्या लोकांना अजून पण एवढा विश्वास नाही किंवा बागेमधून पण उत्पादन निघू शकतं. म्हणजे तुम्हाला पण नव्हता यावेळेस काय वाटतंय? नाही भारी वाटतंय झालं, चांगला माल बी चांगला निघला पहिल्या स्टार्टिंगला, एवढं निघत नाही. ओके, म्हणजे साधारणतः 5 ते 6 लाख रुपये आपण उत्पादन काढलंय 1.25 एकर मध्ये बरोबर. ऊसापेक्षा तरी चांगला आहे, चांगलंय. पाणी कमी लागते, पाणी कमी लागतंय. जर आपल्याला एससीडी वैदिक तंत्रज्ञान जोड मिळाली तर उत्पादन अजून याच्यापेक्षा वाढतंय. या वर्षीपेक्षा पुढल्या वर्षी जास्त वाढणार अजून बरोबर, कारण पुढच्या वेळेस आपण रेस्ट पासून पण काम करणार आहे. साधारण खर्चाचं शेड्यूल कसं आहे आपला? खर्च किती झालाय? खर्च 1.5 लाख रुपये झाला टोटल सगळा खर्च. म्हणजे तुम्ही जे काय खर्च केला तो बरोबर, तुम्ही जो काय खर्च केला त्याच्या पटीमध्ये मिळणारं उत्पादन, उत्पादन चांगलं मिळतंय. जर तुम्ही याच्यामध्ये अजून एक जर रेस्टा बेस्ट डोस वाढवला तर काय वाटतं अजून उत्पादन वाढणार जास्त? आता कॉन्फिडन्स आलाय तेवढा नक्की. आपल्याकडं व्यापारी ज्या वेळेस आले होते त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्या? नाही साईज नव्हती एवढी. बाहेर मार्केटमध्ये साईज नाही आहे. साधारणतः एक केशर आंब्याची साईज किती होते? 250 मॅक्झिमम. आपल्या जो पाय तुम्ही फ्लश काढला ते किती साईजचा गेलेला आहे? सरासरी 250 पुन्हा निघली, पण 300 वर होता. 300 वरती होता, 310-320. आणि आपला तो फ्लश कधी निघाला, किती दिवसापूर्वी निघाला? तरी निघून आता 20-25 दिवस 20-25 दिवस झालेत ऑलरेडी. आज तारीख जर पाहिली आपण तर 10-11 तारीख आहे. म्हणजे तुमचा जवळजवळ मार्च मध्ये, निम्म्या मार्च मध्येच तो निघालेला आहे 23 तारखेला. एवढ्या लवकर तर तिकडचे काही आंबे निघत नाहीत बरोबर. आपल्या भागामध्ये तर एवढ्या लवकर आंबा निघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि याचं सगळ्यात मोठं रहस्य हेच आहे की तुमचा जर बाग लवकर निघाला तर तुम्ही दरामध्ये चांगल्या मार्केटमध्ये सापडणार आहे बरोबर. मग त्यासाठी जर हे एससीडी वैदिक तंत्रज्ञान वापरलं तर नक्की फायदा होईल. तुमचं रासायनिकचं आतापर्यंतचं मागच्या 2 वर्षाचं जे काय गणित होतं आणि आता या वर्षी तुम्ही एससीटी वैदिक तंत्रज्ञानाकडे आले, काय फरक जाणवतो? रासायनिक मध्ये कसं लगी उचलतोय म्हणलं की पुन्हा द्यावं लागतंय, जास्त द्यावं लागतंय, जास्त द्यावं लागतं. उचलतोय लगी बरं का, लगी 10 जाणवर आपल्याला, पण लगी पुन्हा झाडे होती, झाड खराब होते. ओके, मग आपल्याला झाड जर टिकवायची असली तर रासायनिक वापरून उपयोग नाही? उपयोग नाही, जास्त दिवस. हा आंबा तुम्ही घरी खाल्लेला आहे का? खाल्लाय. कसे लागते? चांगला आहे, गोडी वगैरे जास्त आहे. जास्त गोडी आहे, गरीब भारी आहे, कुईले भारी काही कोई बारीक आहे. म्हणजे आतमधला जो काय घर आहे तो जास्त आहे बरोबर, आणि याची गोडी पण जास्त आहे. मार्केट मधल्या याच्यामध्ये काय बदल वाटतो का? फरक म्हणजे एवढं गोड लागत नाही मार्केटमध्ये. मार्केट मधला गोड लागत नाही. जसा माझा तर अनुभव आहे, जर आंबा मोठा असेल केशर आंबा तर तो घेऊ नयेच असं आमचं मत असायचं, कारण तो गोड लागतच नाही कधी, आणि तो फुगवलेला असतो रासायनिक वरती, पण आपला नॅचरली फुगलेला आहे बरोबर. बर बर, मग त्याची गोडी पण जास्त आहे. तर आपल्याला इथे हे सगळं करण्यासाठी मार्गदर्शन कोणाचं मिळालं? सुर्वे सरांचं. सर नमस्कार. नमस्कार. तुम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा या बागेमध्ये आले त्यावेळेस काय परिस्थिती होती? त्यावेळेस पानं अशा आकडून धरल्यासारखी होती, ट्रेस मध्ये होती. ज्यावेळेस डोस टाकला त्यावेळेस 15-20 दिवसांनी पण नंतर पानं मोठी व्हायला लागली, काळू लागली, पूर्ण प्लॉट सगळा पिवळा होता. पिवळा होता. ओके, परत नंतर पूर्ण प्लॉट रिकवर झाला. ओके बरं, त्यावेळेस तुम्ही आल्यानंतर परिस्थिती पाहून असं वाटत होतं का बा एवढा माल निघाल पाहिजे यावेळेस? आता एवढं सेटिंग होईल माल निघाल वाटलं. जवळजवळ आपण 6-6.5 टनाचं टार्गेट कम्प्लीट करतोय आता, म्हणजे पहिलाच फ्लश याचा बरोबर. म्हणजे एवढं टार्गेट निघणं, आज जे काय आंबा शेतकरी आहेत ते सुद्धा कम्प्लीट करू शकत नाही एवढ्या कमी ह्याच्यामध्ये दिवसामध्ये. तर एक सुंदर अनुभव आहे. तर इथं आजूबाजूला किती बाग आहेत सर आपल्या? काही कमी आहे बरं, पण जे केमिकल वरच्या बाग आहेत त्यांची काय परिस्थिती आहे? सेटिंग कमी आहे, साईज कमी आहे. सेटिंग साईज पूर्ण कमी आहे, ह्यांच्या एवढी साईज कुठेच नाही. साईज कमी कुठेच नाहीये. बर, सगळ्यात जास्त साईज यांना मिळालेली यावेळेस. तुम्ही आजूबाजूच्या शेतकरी मित्रांना काय सांगाल? नाही, एससीटी वैदिक चांगला आहे, वापर केला, वापर केला पाहिजे, बिंदास्तपणे केला पाहिजे वापर. थोड्याला वापरून बघा आधी, नाही नाही 10 झाडांना 10 झाडांना वापरलं तरी अनुभव येणार आहे. ओके ओके,
आता आपल्या ज्या जनरेशनची मुलं आहेत सगळे ते शेतीपासून थोडीशी लांब पळत आहेत बरोबर, कारण शेती परवडत नाही म्हणणं सगळ्यांचं. काय सांगाल अशा युवकांना, एक संदेश काय द्याल? नाही असं फळबागा वगैरे केलं तर शेती परवडते, परवडते. त्यात असं एसीटी वैदिक जरी जोड असली तर हमकस परवडते. हमकस तर वाया जात नाही, पूर्ण वाया जात नाही. ओके, राम सर आपल्याला सांगतात की एसीटी वैदिक तंत्रज्ञान ही इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही मातीमध्ये जे काय टाकणार आहे ते आपल्याला उद्या माघारी मिळणारच आहे, पण रासायनिक काय तो खर्च आहे. तो खर्च एकदा केला केला, परत त्याचा काही घेणं देणं नाही आहे. मागच्या वर्षी केला, यावर्षी त्याचा काही फायदा नाही. परंतु एसीटी वैदिक तंत्रज्ञान असं आहे, तुम्ही यावर्षी केला त्याचा फायदा पुढच्या वर्षी सुद्धा हमकास होणार आहे. ओके, तुम्हाला अजून काय बदल जाणवले का बेसॉल डोस दिल्यापासून मातीमध्ये म्हणा किंवा मुळी वगैरे? काय रान भुसभुशीत झालंय, मेन सॉइल भुसभुशीत झालेलं आहे, चांगलं पूर्ण भुसभुशीत झालेलं. ओके ओके, तर आणि सगळ्यात महत्वाचा विषय राहतो आंब्यावरती की जी काय रोगराई आहे किंवा कीड आहे त्याचा प्रादुर्भाव जास्त राहतो, चिकटा असेल, थ्रिप्स असेल, तर आपल्या बागेवरती तसा काय जास्त प्रादुर्भाव? चिकटा म्हणून नाहीच बागायला जाणार, कुठं आलाच नाही. आता तर एकटीच बाग आहे तुमच्या अख्ख्या एरियामध्ये, उलट तुमच्या बागेवरती जास्त असायला पाहिजे होता. नाही बरं, रोगराईचं प्रमाण नाही कमीच होत, ते पण आपले पेस्ट क्लीनर आणि फंगिक. ओके ओके, म्हणजे सगळं शेड्यूल आपलं वापरलेलं आहे टोटली. तर आपल्या बरोबर आपल्या जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत पंडित साळुंके सर, ते पण आहेत. पहिल्यांदा चर्चा सत्र वर्षामध्ये होते, प्रमोद सरांनी ह्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं, त्यावेळेस आलते. मग त्यावेळेस आम्ही सगळं जे काय आपण जे एसीटी वैदिक मान्य राम सरांनी जे आपण शेतकऱ्याला जे एका तासात बीएससी अग्री शिकवतो ते 100% सेशन घेतल्यानंतर ह्यांच्या लक्षात आलं, अरे खरंच काहीतरी ह्याच्यात तथ्य. त्यावेळेस हे प्रमोद सराबरोबर जॉईन झाले आणि जसं जसं आम्ही सांगल तसं ह्यांनी एकदम प्रामाणिकपणे काम केलेलं, कारण की साईड चार्जर 10 लिटर सोडले, कारण की आम्ही ज्या फ्लावरिंगच्या वेळेस फ्लावर चार्जर सोडा, ह्यांनी बरोबर फ्लावर चार्जर सोडले, म्हणजे एकदम तंतोतंत ह्यांनी वापर केलेला. त्याच्यामुळे बघा, ही पान जर बघितलं आपण, हे जे पान बघितलं ग्लेझिंग याच्यावर पानाची चमक असेल, एकदम तेल वाटल्यासारखं पान आहे. आणि ह्या जर आंब्याचं लष्टर बघितलं आपण, बघा हे लष्टर एकदम जबरदस्त आलं, आणि त्याच्यामुळे व्यापाऱ्याने आज ह्यांना चांगल्या पद्धतीने 145 रुपये दर दिला. ओके, कारण की ह्यांनी कुठलीही गोष्ट मिस केलेली नाही. जे काय आम्ही ज्या ज्या वेळेस येईन किंवा ह्यांना ज्या ज्या वेळेस आम्ही काय सांगेल बाबा ही सोडा ती सोडा, त्यांनी कधी विचारलं नाही की एवढ्याचं बजेट किती होतंय. मेन म्हणजे काय होतं, आम्ही सांगणं बजेट विचारणं ह्याच्यामध्ये शेतकऱ्याला आता 1.25 लाख रुपये होते, त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही. बाबा ठीक आहे तुम्ही सांगा आम्ही करतो, ह्याने म्हणजे कसं की पहिल्यांदा ह्यांनी बी पेरलं, त्याचं उत्पन्न काही 2 दिवसात नाही मिळणार. बरोबर, ज्यावेळेस हार्वेस्टिंगलाच त्याचं बेनिफिट भेटणार आहे. तसं ज्यावेळेस व्यापारी आले, बाकीकडं फार तर 100, 90 रुपये, 80 रुपये रेट होता, तर ह्यांना 145 रुपये रेट दिलाय. ते फक्त आणि फक्त RNPH आणि SAT वैदिकचा बेसल डोस दिल्यामुळे आज ह्यांना चांगले रिझल्ट मिळालेले. आणि इथले आम्ही आहेत एक शेतकरी उभा होऊ, त्यांना विचारलं हे बाग लईच पिवळी झाली, ती म्हणली काय आता काढून टाकते, म्हणजे दुसऱ्यांनी काढून टाकली, म्हणजे आम्हाला त्यावेळेस असं विचारले बोलले होते. मग तसं आम्ही पुन्हा ह्यांच्यात बागात आलो तर ह्यांचं सीताफळ पण एकदम जबरदस्त झालं आणि SAT घातल्या, आणि ह्याच्यामध्ये पिवळापणा होता ते आता ती झाड आणि ती बाग असं कोणालाच ओळख येणार नाही, म्हणजे ही नवीनच वाटणार बाग. हा, आता जरी नवीन एखादा माणूस बघितला असेल तर ती म्हणार ती एकदम पिवळी पडलेली बाग कुठे गेली, म्हणजे असं एवढे आपलं काय पलट झाला, निर्माण झालेला. आणि त्याच्यामध्ये ह्यांचं एकदम SAT वरचं आणि जी प्रेम असेल किंवा जी श्रद्धा आहे आणि श्रद्धेनं काम केल्यामुळे ह्यांना एकदम जबरदस्त रिझल्ट भेटलेला. आता परिस्थिती अशी आहे, शेतीमध्ये काही परवडत नाही असे म्हणणारा वर्ग खूप मोठा आणि वाढत चाललेला आहे, अशा लोकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? नाही, सोलापूर जिल्ह्याचा SAT वैदिक मार्गदर्शक म्हणून मी सोलापूर जिल्ह्याचं काम बघतोय, तर प्रत्येक शेतकऱ्याला माझी विनंती आहे की आपल्याला कोणताही प्रॉब्लेम असू द्या, कुठलीही समस्या असू द्या, तुम्ही 10 शेतकऱ्याचा 2 शेतकऱ्याचा ग्रुप करा आणि कधीही आम्हाला कॉल करा. तुम्हाला 4 वर्षाची BSC अग्री आम्ही 1 तासामध्ये समजून सांगू आणि तुमच्या शेतामध्ये 100% क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीने तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करू. आणि तुमचे जी समस्या आहेत, आज दुष्काळाची असू द्या किंवा पाणी जास्तचे असू द्या, पाणी कमीचे असू द्या किंवा शारपड जमिनीचे असू द्या किंवा चुनखडी जमिनीचे असू द्या, हे कुठल्याही समस्येने जर शेतकरी ग्रासलेला असेल, जर तो जर SAT वैदिक तंत्रज्ञानाकडे जर जुटला तर त्याला 100% यश आणि 100% त्याला उत्पन्न भेटणार ह्याची खात्री आहे. तर त्यासाठी माझा मोबाईल नंबर आहे
0998-22-91-49 कधीही तुम्ही ह्या नंबरला कॉल करा आणि तुमच्या शेतामध्ये तुम्हाला व्हिजिट मिळेल आणि तुम्हाला त्या समस्येपासून तुमच्या जनावरं जरी असतील तर तुमच्या गोठ्याला सुद्धा आमची भेट होईल आणि तुम्हाला त्या समस्येतून बाहेर काढण्यासाठी तुमची आम्हाला हाक द्या, आम्ही तुम्हाला साथ देतो. अशा हिशोबानं मी तुम्हाला इथं एक आव्हान करतो आणि एक विनंतीही करतो, तुम्ही कधी ह्या नंबरला कॉल करा. शिवराज ऑर्गॅनिक करकम, नाव प्रमोद सुर्वे, मोबाईल नंबर 87-88-99-79. तुम्हाला एस सी टी वैदिक तंत्रज्ञान माहिती झालं नसतं तर आज काय परिस्थिती असली असते? नाही, एवढं असं माल निघालं असतं जास्त, एवढं नसतं निघालं आपण, एवढं खर्च केला असतं, वळलं नसतं याकडे. म्हणजे आम्ही ध्यान लय दिलं नव्हतं पहिले स्टार्टिंग त्याच्या, म्हणजे वा विश्वास नव्हता याच्यावर निघेल वा मग एवढं उत्पादन लवकर ध्यान दिलं. काय वाटतं आता आजूबाजूची जी लोक आहेत की ज्यावेळेस आपली पिवळी बाग होती त्यावेळेसची परिस्थिती आज जी लोकांचं तुम्हाला जी किंवा तुमची मानसिक समाधान? नाही, त्यावेळेस वाटत नव्हतं की मला एवढं निघेल, कुणालाच वाटत नव्हतं. पण आता असंच माणसं सांगितलं, माणूस त्याला लई झाली चांगलं झालं. म्हणजे तुमची प्रेरणा घेऊन काय बागा वाढतील किंवा काही लोकांनी विचारलं का? होय, वाढणार की बागा करते, कारण काय काय असं दाळिंबीकडे वगैरे वाहणार आहे वापरते. ओके, म्हणजे तुमचा वापर बघून आता दाळिंबीला पण युजर बनायला लागले म्हणते. तुम्ही पहिली बाग बघत होता बरोबर आहे, आणि आताची बाग बघताय, काय तुम्हाला काय बदल जाणवते? बदल आहे ना, काळकी आली, पाने पिवळी पडलेली, चार जास्ती खत वापरल्यावर काळकी भरपूर येते. ओके, पानाची रुंदी पण वाढते. म्हणजे एकंदरीत तुम्ही ही पहिली बाग बघली त्यामुळे तुम्हाला लक्षात आहे, कारण काय शेतकरी व्हिडिओ बघताना काय म्हणा, हा हे शेतकऱ्याला काहीतरी कंपनी दिला असेल ते काहीतरी बोलत असतील. तुमची आमची तर आताच ओळख झाली बरोबर आहे. आपल्याला शेतकऱ्या पुढे सत्य न्यायचं आहे की बाबा शेतकऱ्यांना जे समस्या आहे त्यातून जर बाहेर पडायचं असेल तर असं काहीतरी ह्या जगामध्ये तंत्रज्ञान आहे की ते शेतकऱ्याला 100% त्यातनं बाहेर काढू शकतं. म्हणून ह्या तुमच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत. तर तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय सांगू इच्छिता? मागच्या वर्षीच्या उत्पन्नात आणि ह्या वर्षी उत्पन्नात भरपूर फरक आहे, म्हणजे जमीन आसमानचा फरक. ओके ओके, पाणी व्यवस्थापन कसं करता यायचं? त्याला 3 दिवसाला 4 तास पाणी होतो. ड्रिपनी आहे, ड्रिप सिस्टीम आहे, दोन साईडला आहे, डबल लॅटरल इनलाईन आहे. ओके, म्हणजे दोन साईडला तुमचे लॅटरल्स आहेत. आणि 3 दिवसातून किती वेळ पाणी देता? 3 दिवसात 4-5 तास सोडतो. 4-5 तास एक. ओके, थोडं आता वाढवलेलं आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे. म्हणजे कमी पाणी जरी असलं लोकांकडे तरी सुद्धा आंबा शेती एकदम चांगल्या प्रकारे येऊ शकते. आता ही जी गवत आहे ही गवत तुम्ही का बरं काढलं नाही किंवा का ठेवलं असं? नाही, सुरवेस आहे म्हणून काय होत नाही म्हणलं गवतान. काय टेन्शन, काय वाटतं मला गवताचा फायदा झाला असं वाटतं? गवताचा फायदा, कारण जास्त सनबर्निंग झालं नाही, कारण की पूर्ण एकदम मल्चिंग झालं आणि जमिनीमध्ये जी आपली बायोडायव्हर्सिटी असते किंवा जी बॅक्टेरिया जास्त त्या त्यांचा डिस्टर्ब होत नाही, आपली मुळे डिस्टर्ब होत नाही. मान्य श्री राम सर नेहमी म्हणतात की आपलं पत्त्यामध्ये आहेत की आपण धरल्यानंतर कधीही हालचाल करत नाही बरोबर मातीची. तसं तुम्ही कुठेही बघा, इतकं तुमच्या गवत आहे, इडं गहाण दिसती बाग जरी दिसली तरी ही चांगल्यासाठीच आहे, कारण की ह्याच्यामध्ये जे काय सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून हे तन पण कार्बन घेत असतं आणि ते पण खाली स्थिरीकरण करत असतं, त्याच्यामुळे ह्याचा पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा झालाय. म्हणजे मान्य श्री राम सर नेहमी सांगतात की बाग धरल्यानंतर कधी तुम्ही मशागत करू नका, ती तुम्ही पत्ते इथं 100% पाळलेला आहे, त्याच्यामुळे तुमच्या बागेत थ्रिप्स नाही. बघा, थ्रिप्स आला तर बघा, एखादा जर कुणीही जर आला तर गरीब माणसावर अटॅक करतो का श्रीमंत माणसावर? गरीबच करणार ना. तसंही तुमच्या थ्रिप्स मामा जी येतो का ते डायरेक्ट तणाव अटॅक करतो हो, आणि तुमच्या मेन पिकाला काहीच करत नाही. तसं आपल्या बागेत जर तण असेल तर ती त्याच्यावरचा अटॅक त्या तणावरती जातो आणि जे काय रोग येणार आहे ते आधी तणावर येणार, कमजोर ह्याच्यावर, आणि आपलं पोषण कशाला मिळणार आहे? झाडाला. त्याच्यामुळे आपल्या झाडावर अटॅक कुठलाही झालेला नाही. आज प्रत्येक बागेमध्ये थ्रिप्स आहे पण आपल्या बागेत नाही, कारण की तुमचा पूर्ण थ्रिप्स आहे तुमच्या गवतावरती गेला. ओके, असंच सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा बागेमध्ये तणाचं व्यवस्थापन केलं पाहिजे, की तण नाही काढलं पाहिजे आणि त्याला ब्रश कटर किंवा नाही हलवलं तरी चालेल, पण मल्चिंग अशी ठेवली पाहिजे आणि पाण्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर नक्की 100% सर्वांना तुमच्यासारखा रिझल्ट भेटतील. अमृत जल तंत्रज्ञान माननीय श्रीराम सरांनी निर्माण केलेलं आहे आणि ते अमृत जल तंत्रज्ञान तुम्ही स्टार्ट टू आज एंड पर्यंत तुम्ही प्रत्येक स्प्रेमध्ये वापरले, काय अनुभव आहे तुमचा? लगेच फरक जाणवतो.
काय असं काय बदल जाणवला काय? कारण स्प्रे आता आम्ही साईज मारला होता बरं का, लगेच 2-3 दिवसात तर साईज दिसली. म्हणजे तुम्ही साईज चार्जर आणि अमृत जेल, म्हणजे अमृत जेलचं संस्करण केलेलंच पाणी तुम्ही प्रत्येक प्रत्येक फवाऱ्याला घेतलेलं आहे, स्प्रेला घेतलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक फवऱ्याचा एकदम जबरदस्त रिझल्ट भेटतो, रिझल्ट खास असतो 100%. जे शेतकरी म्हणतात की फवऱ्याचा रिझल्ट भेटत नाही, तर त्या शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? अमृत जेलचं पाणी वापरलं पाहिजे. म्हणजे माननीय श्री राम सर नेहमी सांगतात की ज्या ज्या वेळेस तुम्हाला कोणताही फवारा घ्यायचा आहे त्या त्यावेळेस तुम्ही अमृत जेलच्या पाण्यानंच फवारा घेतला पाहिजे. आणि तुमच्या साईटचं जी रहस्य आहे हेच आहे अमृत जेलचं पाणी. बरोबर. आता काय शेतकरी काय म्हणाल, आम्ही साईज चार्जर वापरलं, आम्ही ही की वापरलं ती वापरलं, आम्हाला एवढे साईज काय भेटले नाही, तर त्यांनी नक्कीच अमृत जेलच्या पाण्यामध्ये स्टार्ट टू एंड पर्यंत फवार घेतले नाहीत. जर साईज घ्यायची असेल तर त्यांना काय सांगू इच्छिता? अमृत जेलचं पाणी खूप महत्वाचं आहे, कारण मी सीताफळ सुद्धा वापरलं होतं, म्हणजे मी एकच स्प्रे घेतलेला सीताफळ, अमृत जेल साईज आणि क्वालिटी लय भारी साईज झाली. ओके. म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांसाठी जर आपल्याला साईज वाढवायची असेल तर तुम्ही पहिल्यापासून अमृत जेलचा वापर स्प्रे मध्ये करणं, अमृत जेलचंच पाणी संस्कार केलेलं पाणी घेणं खूप गरजेचं आहे. आपल्याला थोडे पाडाचे आंबे सापडले त्यामुळे देखील ट्राय करायला मिळतोय. तर खाऊन बघितला थोडासा सर, एकदम जबरदस्त, इतका गोड आहे ना बोलायचं कामच नाही. ओके चालेल, धन्यवाद सर, खूप छान अनुभव आहे. आणि अशाच प्रकारे इतर लोकांनाही प्रेरणा द्या.